गजा, तू आता जे काही बोललास ती मला तुझी भाषा वाटत नाहीये. नाही बोलला तूच, पण कोणीतरी बोलायला सांगितल्यासारखं. दादू, तात्यांवर संशय घेतोय का? तात्या काय बोलले तुला की तू त्यांच्यावर संशय घेतोय? हो, हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी स्वतःच्या मनाला विचार गजा. मला सारखं असं वाटतंय की तात्यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे, नाहीतर ते आनंदीला भेटलेच कशालास? मला यातलं काही माहित नाहीये. खरंच तुला काय माहिती नाही कशा? नाही मग तू तर आत्ता म्हणालास की तात्या तिकडे गोरखदादाला सोडवायला गेले होते म्हणून. आता तात्या असं का म्हणाले मला कसं माहित? आणि तात्या माझ्याशी खोटं कशाला बोलणार? हे बघ गजा, गोरखदादाला सोडवायचं होतं ना तर तात्या पोलीस स्टेशनात गेले असते. आनंदीला भेटायला का गेले? आणि मुळात अचानक त्यांना गोरखदादाचा असा फुलका का आला? तो आपल्या नात्यात येतो ना म्हणून असेल कदाचित. तुला खरंच असं वाटतंय गजा की तात्या असलं कुठलं तरी नातं मानत असतील म्हणून? गोरखदादांना सोडवायचं असतं तर एव्हान अख्ख्या गावामध्ये होर्डिंग लावले असते त्यांनी आणि स्वतःचा उदो उदो करून घेतला असत. तुला काय म्हणायचंय नेमकं? मला तर असा दाट संशय की त्या आनंदीचं लग्न भलत्याच कोणाशी तरी लावून देत आहे. काहीतरीच काय बोलतोय तू? गजा, तू का रे एवढा गडबडलास? नाही तसं नाही, पण मला नाही वाटत की तात्या असं काही करतील. भलत्याच विश्वासाने बोलतोयस रे त्यांच्याबद्दल. जाऊ का मी? का, काही काम आठवलं की माझे प्रश्न आवडले नाहीत तुला? तुला तुझा काका सत्यनारायणाचा अवतार वाटतो ना, पण त्याच्या सत्याच्या लढाई त्याच्या बायकोच्या जीवाचे किती हाल होत आहेत हे नाही ठाऊ कोणाला. दुपारी जेवायला येतो सांगितलं होतं, अजून आले नाही. एकदा फोनला, चार पाच वेळेला केला, एकदा बी नाही उचलला. एवढं काय काम असतं कोणास ठाऊ? राबताई, अगं तुला ठाव आहे ना, अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करतात गोरख काका, ओळखीचा असो वा नसो. पण घरात बायको तर ओळखीची आहे ना, तिच्या पै काही नाही करणार का? तुला ते आधी त्यांना घरी तर येऊ दे ना. गुलाब आनंदी, बरं झालं एकाच ठिकाणी सापडला, चला जेवायला चला. हे येत आहेत नव म्हणून थांबले, आणि तसं बी भूक नाही. आनंदी तू घे ना खाऊन. नाही शालिनी काकू, मला बी खरंच भूक नाहीये. डोसक्यात वेगळेच विचार आहेत. बरं ठीक आहे, मी आत्ता जाते, पण तुम्ही सांगाल तेव्हा तुम्हाला जेवण गरम करून देईन. हा आनंदे, खरंच अन्नावरची वासना उडालीये का जेवायचंच नाही तुला? गुलाब ते मला भूकच लागत नाहीये ग. डोसक्यात एकच विचार घोळतोय, तो भाऊ सौताच्या सख्या भावाचा खून कसा करू शकतो? आनंदी, आपल्याला फक्त काय घडलंय हे ठाव आहे, पण त्या मागे नक्की कारण काय आहे हे नाही ठाव. गुलाबताई, त्याच्या मागे नक्की काय घडलंय ना याच्याशी मला काय बी घेणं देणं नाहीये, पण नक्की त्या क्षणी असं काय झालं की त्याने स्वतःच्याच भावाचा जीव घेतला?
असं भी नाही आहे की रागाच्या भरात काहीतरी फेकून मारलंय. त्यानं अगदी ठरवून संपवलंय सौताच्या भावाला. कलयुग कलयुग म्हणत्यात ते हेच आहे. रक्ताची संधी नाती माग पडली, फक्त राग महत्वाचा आहे. पर म्हणून काय सौताच्या सख्या भावाचा असल्या घाणेरड्या कारणावरून एकदम पुन्हा ना सक्का भाऊ महत्वाचा आहे ना लग्नाची बायको. काय महत्वाचा असेल ना तर तो राग आहे. त्याचा हात कापला नसेल का ग? मनाचा थरकाप झाला नसेल हे समजा करताना. हे आनंदी हे समजे विचार डोक्यातून काढून टाक. आपण जितकं खोलात जाऊ ना तितकं गाळच जास्त भेटत जाईल आपल्याला. अग पण आपण नाती कशापाई जपतो? माणसांसाठीच ना. एखाद्याचा जीव घेऊन आजपर्यंत कुठलं नातं जपलंय? तुझं काका आलं ना ती समज कळेल. त्याचा दोष होता ना? गौरव काकांनी या समजातून सौताला कसं सावरलंय ना कोणास ठाऊक. त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यामुळे मला जर का कधी संधी मिळाली ना तर मला त्याच मुलीचा काटा काढायला आवडली. मग संधी चालून आली असं समज काका. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अक्का एक मोठी गडबड झाली. आताच मला बातमी कळली की गोरख सुटला. काय? अरे पण हे कसं शक्य आहे? बाबांनी स्वतः फोन केला तर तो सुटला कसा? गोरखच्या त्या लक्ष्मण शिर्के नावाच्या कार्यकर्त्याचा खून झालाय म्हणे. त्यामुळे गोरखनी स्वतः सुटकेसाठी वरून कुणाला तरी फोन करायला लावला होता म्हणे. शेलार बोलतीये गोरख सुटला कसा? पण काय पोलीस चौकीतच फोन केला होतास ना? मग काय झालं अक्का? त्यांना दिल्लीवरून कुठल्या तरी मंत्र्याचा फोन आला म्हणे. गोरख इतके दिवस आतमध्ये गप्प बसला कारण त्यालाच बाहेर यायचं नव्हतं म्हणे. आणि आता त्याच्याच चळवळीतल्या कार्यकर्त्याचं खून झालं म्हटल्यावर त्यांनी सगळी ताकद लावली असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपला गोरख पोचलेला आहे. त्याचा बंदोबस्त करणं इतकं साधं सरळ आणि सोपं नाही. पण सध्या त्याच्या नादी लागायलाच नको ना आपण, कारण आपला मुख्य शत्रू गोरख नाहीच आहे. आपला मुख्य शत्रू आहे आनंदी. शेलारांच्या प्रॉपर्टीवर भुजंगासारखी विळखा घालून बसली. कारण नसताना त्या पोरीच्या नावाने खडे फोडू नकोस. नारायणीचा आणि माझा तिच्यावरून वाद झालेला आहे. डोकं खाल्लंय तिने माझं. खाणारच ना अक्का, कारण त्या मुलीचा सगळ्यात जास्त त्रास नारायणीनेच भोगलाय. त्या पोरीला मारून सगळे प्रश्न सुटणार आहेत का? नक्कीच सुटतील. त्यामुळे मला जर का कधी संधी मिळाली ना तर मला त्याच मुलीचा काटा काढायला आवडेल. मग संधी चालून आली असं समज काका.
अरे तुझा संशय नहीं का बघतो माझ्याकडे? तात्याच्या मनात काय, मला कसं माहित असणार आहे? कुठलीही गोष्ट करताना तात्यांच्या मनात नक्की काय असतं ते खुद्द तात्यांनाही माहिती नसतं. तुला माहिती आहे ना, मग सोडून दे ना. अरे टाचणी पडली तरी मोठा गडगडाट होईल माझ्या आयुष्यात, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना कसं सोडू मी हे सगळं? हे बघ, तुला काय माहिती असेल तर मला सांग. तात्यांची नक्की काय भानगड चालू आहे प्लीज मला सांग. ही बाई गोरख बरोबर अशी वागू शकते, त्याला अडकवू शकते, तर ती माझ्या मुलाचं काय करेल? लय पातळी यंत्रीबाई आहे ती. आपण काय करायचं ठरवलं की त्या आधीच ती काहीतरी मोठं प्रकरण करून ठेवते. अक्काची ईरबद्दल तक्रार नाहीये, पण त्याच्या डोक्यामध्ये जो तुझ्या नावाचा गजर चाललाय ना, तो थांबवायला पाहिजे की सगळं काही थांबेल बघ. ईरला जर वाचवायचं असेल तर तुम्ही दोघं लग्न करा. अरे माझ्यासारखा नीच माणूस डोळ्यात पाणी आणि तुम्हाला विनंती करतोय. तुम्हाला काय वाटलं की मी समजेपर्यंत विचारच केला नसेल का? सगळ्या गोष्टींचा विचार केलाय मी. मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय आणि माझा निर्णय पक्का केलाय की तुमचं लग्न हाच एकमेव उपाय आहे. या लग्नानंतर तीन फायदे होणार आहे. पहिलं म्हणजे ईर त्याच्या बायकोमध्ये म्हणजे नारायणीमध्ये परत गुंतून पडेल. दुसरं म्हणजे आपल्या सख्या भावाच्या बायकोकडं मान वर करून बघणार नाही. तिसरा फायदा म्हणजे जेव्हा त्याला कळेल की आनंदी आपल्या सख्या भावाची बायको आहे तर तो आपल्या भावाचं खून नाही ना करणार. नक्कीच माझी खात्री झाली. आता चिरंजीव काहीतरी मोठा राडा घालणार. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. कसला विचार करतोस गजा? गजा हा कसला विचार करतोय? नाही कसलाच नाही. हे बघ गजा, तुझ्या डोक्यात नक्की कसला तरी विचार चालू आहे. तुला जर खरंच काहीतरी माहिती असेल तर प्लीज मला सांग. गजा हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, प्लीज बोल. सोडून दे हे सगळं. माझं एक काम कर, घरी माझा जो DVD प्लेअर आहे तो घेऊन ये जा. हा DVD प्लेअर हवाय? आणतो ना, मगाशी सांगायचं होतं, मगाशीच आणलं असतं, आत्ता आणतो. गजा गजा दादा, मी वीर बोलतोय.
पोराची जीवावर उठला का काय? माझा मुलगा पण वाघ आहे. हे असलं काहीतरी तुम्ही त्याच्या समोर बोलता तो मनावर घेतो ना आमच्या समोर डरकाळ पडतो. पण तुम्हाला एक कळत नाही ती अक्का त्या पोराच्या जीवावर उठली. आता तिनं त्याच्या अंगावर फक्त ट्रक घातला. जास्त शहाणपणा केला ना तर त्याच्या अंगावर बुलडोझर घालेल ती. तुम्हाला कळत कसं नाही? अहो काय बोलताय तुम्ही, फोन कशाला कराल असं? अरे कोणी दुसरं तिसरं नाही, त्याची सासू त्याच्या जीवावर उठले. कारण तिला तिच्या पोरीचा संसारच फक्त चांगला करायचंय. पण ईर्षिवाय तिचा संसार कसा सुखाचा होणार? कारण तिला फक्त ईर्षीच गरज आहे. मग तो लंगडा असू दे लुळा असू दे, तो आयुष्यभर अंथरुणाला खिळेल असला ना तरी चालण्यासारखं आहे तिला. तुला हवं का तुमचा पोरगा तसा आयुष्यभर? अहो असा विचार कसा काय करता तुम्ही? कारण मी त्याचा बाप आहे. तुम्हाला कोणालाच माहिती नाही अक्काचं डोकं. पण मग या समजावर उपाय काय? आनंदीच गजाशी लग्न हाच एकमेव त्याच्यावर उपाय आहे. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? कसं शक्य आहे? का नाही शक्य? समज शक्य आहे. आणि ते मी करणारच आहे, मी करणारच आहे. काय काय दिवे लावून आलात? काय बोललं का नाही भावाशी? दादा तुम्हाला सांगितलं होतं मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू नका. दादाला फसवणं मला बरोबर वाटत नाहीये. काय विचारलं त्यानं? ज्या प्रश्नांची भीती होती ना ते सगळे प्रश्न विचारले त्यानं. ऐकवू का? तुम्ही काही पचकला नाही ना? अरे तर मलाच काही नीट माहित नाही तर मी पचकणार काय? सगळं काही तुमच्या डोक्यात आहे. हे नशीब तुम्हाला एवढ्या लवकर तुमची सुटका केली ती यानं. कामासाठी सोडलंय, डीव्हीडी प्लेअर पाहिजे होता त्याला म्हणून पाठवलंय घरी. कुठे आहे तो डीव्हीडी प्लेअर? अरे मी त्याला डीव्हीडी प्लेअर एक देऊन आलो. अजून डीव्हीडी प्लेअर कशाला पाहिजे त्याला? काय एका दोन दोन पिक्चर बघणार का तो? विसरला असल तर असं सहजासहजी काही विसरत नाही. त्याला यानं लवकर हाकलं म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा लॉचा असणार का? असं का वाटतंय तुम्हाला? नाही, त्यांनी तुम्हाला फसवले माझी खात्री आहे. नक्कीच माझी खात्री झाली. आता चिरंजीव काहीतरी मोठा राडा घालणार. कलयुग आले. हो, तुमच्यासारख्या माणसांची वाढती शक्ती पाहता तसंच म्हणायची वेळ आली. मी ते लक्ष्मण शिर्के बद्दल बोलतोय. एक चळवळीचा चांगला कार्यकर्ता कारण नसताना घरच्या लढाईत मारला गेला. ते गोरक्षेलाचा उजवा हात होता तो. कारण नसताना म्हणजे? आता कारण नसताना म्हणजे त्याच्या धाकट्या भावानं संशयावरून त्याचा खून केला. संशयित रे कसला? या धाकट्या भावाच्या पत्नीशी या लक्ष्मणचे अनैतिक संबंध होते म्हणे. तात्या मग हे काय छोटं मोठं कारण आहे असं वाटतंय तुम्हाला? त्याच्या जागी मी असतो ना तर त्या दोघांनाही ठार मारलं असतं. अहो नुसत्या संशयावरून ते खरं कुठे याची काही शहानिशा करायला नको का? काही काही लोकांना नाही वाटत गरज शहानिशा करण्याची. त्यामुळे समोरच्या माणसांनी जरा जपून राहिलेलं बरं नाही का? चिरंजीव तुम्ही म्हणजे लक्ष्मणच्या कोणाचं समर्थन करताय? भावाच्या बायकोकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या भावाचे डोळेच फोडायला हवेत. आपल्या कुटुंबवत्सल संस्कृतीत काहीतरी चौकटी नेमलेल्या आहेत, त्या आपण स्वीकारल्याच पाहिजेत. अहो पण त्या लक्ष्मणची पण काही मजबुरी असेल का? नाही, त्याच्या भावाने ती समजून घ्यायला नको. तात्या मला नाही माहिती कोणाची काय मजबुरी होती, कोणी काय चूक केली. पण मला फक्त एवढं माहिती आहे की प्रकरण जर खुनापर्यंत गेलं असेल तर मारणारा माणूस काही मूर्ख नाही. चिरंजीव तुमची इच्छा जरा तपासून बघायला पाहिजे. नाही दादा, त्याची काही गरज नाही.
कारण माझे विचार ठाम आहेत. पण काही लोकांनी नक्कीच त्यांचे विचार तपासून घ्यायला हवेत, कारण त्यांचे विचार रोजच बदलत राहतात. काही लोकांनी म्हणजे? म्हणजे अशा काही लोकांनी ज्यांच्या मनात इतरांचं काहीतरी वाईटच व्हावं असे विचार येत राहतात. निघू मी? नाही नको, बसा की थोड्या वेळ. सध्या तुम्ही म्हणे गोरखदादाला जेलमधून सोडवलं? सोडवलं नको, नातं लागतं आपलं त्याच्याशी. वा, खरंच खूप अभिमान वाटतो मला तुमचा दादा. म्हणूनच म्हणतोय थोड्याच वेळात गोरखदादा इथे येतोय तर त्याला भेटूनच जा. पिंजरा.